नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जय किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज दिनांक 4 ऑगस्ट 2024 आणि मित्रहो आता सायंकाळचे 7 वाजत आलेले आहेत. मित्रहो, राज्यात पावसाळ्याची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळालं आहे की जून महिन्यामध्ये आपल्या राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊसमान हे कमी झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलासुद्धा तशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली आहे. पण जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून आपल्या राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाने जोर पकडलेला आपल्याला पाहायला मिळाला आहे. बहुतांश ठिकाणी आपल्याला मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला असून बहुतांश ठिकाणी पूरपरिस्थितीसुद्धा या पावसामुळे पाहायला मिळाली आहे. अशामध्येच मित्रहो, राज्यातील जनतेसह शेतकऱ्यांनासुद्धा असं वाटतं आहे की हा पाऊस आता कुठेतरी थांबावा किंवा पावसाने कुठेतरी हा ब्रेक घ्यावा. तर या संदर्भातच आपण एक सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा. सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून आपल्या राज्यामध्ये जो काही मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे, आता हल्लीसुद्धा आपल्या राज्यातील काही ठराविक ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे. यामध्ये आता एक काही प्रमाणात ब्रेक लागणार असून आपल्याला पुढील काही दिवस आपल्या राज्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी पाऊसमान कमी झालेलं पाहायला मिळणार आहे. एकंदरीत की या पावसामध्ये जो काही हा पाऊस होत आहे, या पावसामध्ये आपल्याला पुढे खंड पाहायला मिळणार आहे. उद्या दिनांक 5 ऑगस्ट 2024 उद्यापासूनच आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाने उघडी घेतलेली बघायला मिळणार आहे. काही अंशी आपल्याला ढगाळ वातावरण प्रामुख्याने पाहायला मिळू शकते, पण पाऊसमान हे कमी झालेलं पाहायला मिळणार आहे. दिनांक आपल्याला 8-9 ऑगस्टच्या दरम्यान पूर्व विदर्भातील भंडारा आहे, गोंदिया आहे, सोबतच गडचिरोली, त्यानंतर नागपूर आहे, या जिल्ह्यामध्ये 8-9 ऑगस्ट दरम्यान आपल्याला या ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकते. पण पावसाची खूप मोठी काही व्याप्ती असणार नाही आहे, काही ठराविक ठिकाणी आपल्याला या 8 व 9 ऑगस्ट दरम्यान पाऊस पाहायला मिळणार आहे. सोबतच आपल्याला कोकण विभागामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस हा कमी झालेला पाहायला मिळणार आहे. पण पूर्णपणे तिथला पाऊस हा थांबणार नसून काही अंशी आपल्याला तिथलं पाऊसमान हे कमी झालेलं पाहायला मिळणार आहे. पण मराठवाडा आहे, विदर्भ आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, या ठिकाणी जो काही आजपर्यंत जो काही मुसळधार स्वरूपाचा पाऊस होत होता तो आता थांबणार आहे. साधारण आपल्याला 12-13 ऑगस्टपर्यंत आपल्या राज्यातील विदर्भ आहे, सोबतच पश्चिम महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, या भागातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाने ब्रेक घेतलेला खंड पाहायला मिळणार आहे. साधारण 12-13 ऑगस्टनंतर पुन्हा एकदा एक वातावरण तयार होऊन पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळू शकते. पण सध्यास्तरी आपल्याला पुढील 7-8 दिवस पावसाने ब्रेक घेतलेला पाहायला मिळणार आहे. काही ठराविक ठिकाणी आपल्याला स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस हा पाहायला मिळू शकतो. पण जो काही या गेल्या 7-8-10 दिवसामध्ये जो काही पाऊस झालेला आहे, तसं पावसाचं वातावरण पुढील 7-8 दिवस राहणार नाही आहे.